नमस्कार, मी दिनकर राऊत, SAO न्यूजमध्ये आपलं स्वागत. जीवन विकास शिक्षण मंडळ आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपला. मराठवाड्यातील सुपर फास्ट आणि निर्भीड बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर SAO न्यूज असे टाईप करा, त्याला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबा. 21 सप्टेंबर रोजी जीवन विकास शिक्षण मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री डॉक्टर पांडुरंग तांदळे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री नैमुद्दीन इनामदार हे उपस्थित होते. इतर आदरणीय उपस्थितांमध्ये माननीय श्री अंकुशरावजी इंगळे, प्रकाशराव कोकीळ, जी पी गदळे सर, फजिलुद्दीन काजी, नारायणराव अंधार, गोपाळ घरे सर, वसंतराव शितोळे, सैलाताई इंगळे, शंकर भैरट, गणेश कोकीळ हेही उपस्थित होते. तेव्हा यावर्षी माध्यमिक विभागातून श्री बालासाहेब महादेव टिंगरे, प्राथमिक विभागातून श्री शरद पंडित वनकळस्तर, अंगणवाडीतून सौ उषा रमेशराव आयाची थेट ठरले आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी. तेव्हा या सत्कार मूर्तींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ संस्थेचे सन्मान चिन्ह व आहेर देऊन सन्मान करण्यात आला. केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये हा वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी बी गदळे सर यांनी केले. या प्रसंगी ते म्हणाले, या शाळेतील सर्वच शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतलेले आहे. खरं पाहता हा प्रतिनिधी स्वरूपातील सत्कार असतो, तेव्हा सर्व सत्कार मूर्तींना त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.